बाविसच्या तारखेला त्या दिवशी करू आपण काय नाही करायचं सगळ्यांच्या जोगिंदर देशासाठी मरेंदर देशासाठी अशी बाबासाहेब गोखले यांनी शपथ खाल्ली होती. त्यानंतर त्यांनी पूर्ण अख्खं आयुष्य त्यांचं 35 ते 40 वर्षे त्यांनी मातंग समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांनी राहून घेतलेलं आहे. साहेबांच्या नंतर क्रांतिज्योती माननीय श्री कुसुमताई गोखले यांनी यांच्या माध्यमातून हा नेतृत्व त्यांनी सांभाळलेला आहे. आज अख्खा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील नाही तरी इवन महाराष्ट्राच्या बाहेरील सुद्धा मातंग समाज हा कुसुमताई गोखले यांच्याकडे खूप अपेक्षेने बघतोय की कुसुमताई गोखले ह्याच सध्या तरी आम्हाला न्याय देऊ शकतात असं संपूर्ण मातंग समाजाचं सध्या तरी मत तयार होताना दिसत आहे. आणि भविष्यामध्ये 22 तारखेला जो लॉंग मार्च मोर्चा ह्या मॅडमच्या माध्यमातून काढण्यात येणार आहे त्या मोर्चामध्ये सुद्धा लाखोंच्या संख्येने आपण सर्वांनी एकत्र येऊन हा मोर्चा यशस्वी करावा असं सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे. ताई मला सांगा नेमक्या आपल्या मागण्या काय आहेत आणि ह्या हा जो लॉंग मार्च आपण काढत आहोत याच्या पाठीमागचं नेमकं काय कारण आहे, तुमची नेमक्या मागण्या सांगा. 22 जानेवारी 2019 रोजी मंत्रालयामध्ये महामोर्चाचे आयोजन केलेलं आहे. महत्त्वाची मागणी आमची, मातंग समाजाला 8% आरक्षण मिळाले पाहिजे. लवकरात लवकर आमचे 8% आरक्षण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे. तसेच गायरान जमिनीचे पट्टे, बहुजन मातंग समाजाच्या जे गायरान जमिनीवर कब्जे आहेत त्यांच्या नावाचे झाले पाहिजे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ बंद पडलेले त्वरित चालू करा. क्रांती सम्राट गोखले साहेब यांचे स्मारक सुमन नगर चेंबूर येथे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी मंजूर केलेला आहे, तात्काळ त्याचे भूमिपूजन झाले पाहिजे. मागासवर्गीय मातंग समाजाला घरकुल योजनेच्या मुक्ता साळवे घरकुल योजना हीच योजना चालू केली पाहिजे. आणि राज्यामधून इतर ब्याड कलावंत, परित्यक्ता महिला, विधवा महिला, निराधार ह्या यांना 10,000 पेन्शन मिळाली पाहिजे. इतर मागण्या, मातंग समाजाचे मुलं मुली उच्च शिक्षणाला जातात तर त्यांना देखील 20 लाखापर्यंत मदत मिळाली पाहिजे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातून ह्या आमच्या विविध मागण्या आहेत. ह्या मागण्या लवकरात लवकर मान्य हो म्हणून पूर्ण राज्यामधून मातंग समाजाला मी आवाहन करीत आहे. कुसुमताई गोखले ह्या तन मन धनाने आपली एक स्वतःची अस्मिता जागेच ठेवण्यासाठी समाजाची तिथं जातीने सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कुसुमताई गोखले राष्ट्रीय नेत्या क्रांतिज्योती कुसुमताई गोखले राज्यातल्या पूर्ण मातंग दलित बहुजन समाजाला आम्ही करीत आहे. तर ह्या मोर्चामध्ये सगळ्यांनी हजेरी लावावी आणि आपल्या मागण्या त्वरित आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी हे आवाहन पूर्ण राज्याला करीत आहे.